साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व मातंग समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 20 चे नगरसेवक योगेंद्र थोरात. नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या सातारा वडूज येथील एका युवकाचे एका पत्रकारानं प्राण वाचवले आहेत. सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्यातील शिवतर येथील मोलमजुरी करणारा ज्ञानेश्वर यशवंत सकटे हा युवक आज सकाळी कृष्णा नदी येथील शकुंतलेश्वर मंदिर येथे हातपाय धुण्यासाठी नदी काठावर गेला होता. हातपाय धुत असताना या युवकाचा पाय घसरून तो नदीत पडला. नदीत पडल्यामुळे नदीला असलेल्या पाण्याच्या प्रवाहाने तो नदी पात्रात कृष्णा वडूज येथील कृष्णा नदीच्या पुलाखालून वाहत निघाला होता. दरम्यान स्मशानभूमीजवळ असणाऱ्या झाडांच्या फांद्या त्या युवकाच्या हाती लागल्यामुळे त्याने त्या फांद्या घट्ट पकडून ठेवल्या. दरम्यान वडूज पुलावरून साताऱ्याकडे जात असणारे पत्रकार संतोष साबळे यांनी पाहिल्याने त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट त्या युवकाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान त्यांच्यासोबत असणाऱ्या युवकाला घेऊन वाहत असलेल्या युवकाचे प्राण वाचवले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.